उद्धव ठाकरे यांनी सवाल विचारलेला आहे, कोरोनाची लस मोदींनी केली तर संशोधक काय करत होते, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारलेला आहे। आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित बसलोय का बसू शकलो, या करता बसू शकलो की कोविडची वैक्सीन मोदीजींनी तयार केली आणि तुटू यांच्या डोक्यात व्हायरस उचलं तेच कळत नाही। बघा आहे ना, हास्य जत्रेपेक्षा जास्त लाफ्टर आम्ही राजकारणी येतो। कोविडची लस मोदीजींनी तयार केली, मग बाकीचे काय गवत उपटत बसले होते। तर कोरोनाची लस मोदींनी केली तर संशोधक काय करत होते, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना विचारलेला आहे। तर यावरून उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी प्रतिउत्तर दिलेलं आहे। अर्धवट राव ठरवत उद्धव यांनी संभावना व्यक्त केली। तर उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी प्रतिउत्तर दिलंय, अर्धवट राव ठरवत उद्धव यांची संभावना केली। तर ट्वीट करून काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहूयात। देवेंद्र फडणवीस म्हणतात, अर्धवट राव मी काय म्हणालो होतो ते पूर्ण ऐकलेच नाही, असो आता ऐका। याच अर्धवटपणामुळे तुम्हाला पानिपत शब्द अलीकडे अधिक आठवायला लागलाय, म्हणून म्हणतो स्क्रिप्ट रायटर बदला। फडणवीसांनी असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिलंय। फडणवीसांनी आपलं मूळ वक्तव्य ट्विट केलंय पाहूयात। आज आपण बघा या महाराष्ट्राला मोदीजींनी काय दिलं। मी तर खरं असं म्हणतो, आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित बसलोय का बसू शकलो, या करता बसू शकलो की कोविडची वॅक्सिन मोदीजींनी तयार केली आणि महाराष्ट्रामध्ये 17 कोटी टीके, 17 कोटी इंजेक्शन त्या ठिकाणी मोफत आपल्याला दिले। ते इंजेक्शन जर दिले नसते आज आपण बसू शकलो असतो का? आज आपण बसू शकलो असतो का? काय अवस्था होती विचार करा। जगामध्ये केवळ 5 देश कोविडचे इंजेक्शन बनवू शकले, त्या 5 देशांमध्ये भारत आहे। आणि जर भारताने कोविडची लस तयार केली नसती काय अवस्था असती? आम्ही त्या ठिकाणी अमेरिकेपुढे भिकेचा कटोरा घेऊन उभा असतो, रशियापुढे भिकेचा कटोरा घेऊन उभा असतो, आम्हाला लस द्या, आम्हाला लस द्या। त्यांनी सांगितलं असतं थांबा, आधी आम्ही आमच्या लोकांना लस लावतो त्याच्यानंतर तुम्हाला देतो। करोडो लोक मरून गेले असते, मृत्यूचं थैमान पाहायला मिळालं असतं, प्रेतांचं